हायकोर्टाच्या ऑब्झर्वेशनने त्यांनी म्हटलंय की अजित देशमुखांवरती आरोप झाले ते आयक्यू माहितीच्या आधारावर झाले. नंबर एक, असे सबळ पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात आढळत नाही. ज्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले होते तो व्यक्ती एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्या स्टेटमेंटवर भरोसा ठेवता येणार नाही. आज विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये अंतिम आठवड्या प्रस्तावावर चर्चा होत असताना काही विरोधी सदस्यांनी जो माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला होता त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि त्याला उत्तर देताना मी माझ्या उत्तरामध्ये विधानसभेमध्ये सांगितलं की माझ्यावर 100 कोटीचा आरोप परमवीर सिंग यांनी केल्यानंतर मी स्वतः माझ्यावर जो आरोप झाला त्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं अशा प्रकारची विनंती शासनाने केली होती. शासनाने त्याच्यावर न्यायमूर्ती चांदीवालचं कमिशन लावलं होतं. त्यांनी न्यायमूर्ती चांदीवाल कमिशनची चौकशी केली माझ्यावरच्या आरोपाची. ईडीने माझ्यावरच्या आरोपाची चौकशी केली. सीबीआयने माझ्यावरच्या आरोपाची चौकशी केली आणि ही चौकशी चालू झाल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतर माझ्या विरुद्ध जे चार्जशीट दाखल करण्यात आलं कोर्टामध्ये आणि जेव्हा मी बेलसाठी अर्ज केला त्या बेलच्या मिनी ट्रायलमध्ये जे ऑब्झर्वेशन जे हायकोर्टाने जे बेलच्या बाबतीत जे ऑब्झर्वेशन जे दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्यांनी म्हटलंय त्याचा उल्लेख मी विधानसभेमध्ये केला की हायकोर्टाच्या ऑब्झर्वेशनने त्यांनी म्हटलंय की अनिल देशमुखांवरती आरोप झाले ते आयक्यू माहितीच्या आधारावर झाले. नंबर एक. नंबर दोन, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीनं पुरावे ठेवण्यात आले माझ्याविरुद्ध असे सबळ पुरावे अनिल देशमुखांच्या विरुद्ध आढळत नाही. नंबर तीन, त्यामध्ये म्हटलंय त्यांनी की ज्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले होते तो व्यक्ती एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्या स्टेटमेंटवर भरोसा ठेवता येणार नाही अशा पद्धतीचं निरीक्षण आणि ऑब्झर्वेशन कोर्टाने केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला होता. 100 कोटीचा आरोप परमवीर सिंग यांनी केला होता पण माझ्यावर जेव्हा कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली ती चार्जशीट फक्त 1 कोटी 71 लाखाची होती आणि 1 कोटी 71 लाखाच्या बाबतीत जेव्हा कोर्टाने विचारलं याचे तरी तुमच्याकडे पुरावे आहे का तर त्याचे सुद्धा पुरावे त्या निमित्तानं सादर करता आले नाही. अशा पद्धतीने मला बेल देताना मला मीटवर आणि हेल्थ ग्राउंडवर मला बेल दिली. त्याचबरोबर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जवळ 8-9 महिने चौकशी केल्यानंतर त्याची ट्रायल चालली त्या ट्रायलमध्ये त्यांनी सगळ्यांना बोलावलं सगळ्यांचे बयान घेतले आणि हायकोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी जो रिपोर्ट त्या निमित्तानं शासनाला दिला त्या तो रिपोर्ट आल्यानंतर ईसीएस होऊन यांनी जेव्हा प्रेसमध्ये त्याची माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की चांदीवाल कमिटीच्या आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली आहे त्या निमित्तानं तो आयोग तो रिपोर्ट त्या निमित्तानं शासनाकडे आणि कशा पद्धतीचं त्यावेळेस ईसीएस मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे तो रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीचा मीडियाला सांगितलं होतं की अनिल देशमुखांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं या संपूर्ण या प्रकरणाची माहिती देताना मी संपूर्ण माहिती विधानसभेच्या सर्व सदस्यांना तिथे अवगत केली. जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाच्या निमित्ताने ही चर्चा चालू होती.